आता नजर टाकूया लोकल टू ग्लोबल पातळीवरील विशेष घडामोडींवर. राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी. राज्यात राष्ट्रवादी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत, भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी व्यूहरचना. शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 केल्यास सरकारचे 28,000 कोटी वाचणार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा प्रस्ताव. लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवणाऱ्याला खालिस्तानी अतिरेकी संघटनेकडून इनामाची घोषणा, आयबी कडून अलर्ट जारी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळदास कोरोना पॉझिटिव्ह, राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधानांसोबत होती हजेरी. सुशांत 2 दिवसात मोडली कोट्यवधींची एफडी, ईडीच्या तपासात धक्कादायक खुलासा, रियाची पुन्हा चौकशी होणार.